सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात निपाणीत मोर्चा, विविध संघटनांच्या वतीने धर्मवीर संभाजी चौकात निदर्शने। केंद्रातील मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत, त्यामुळे सदर कायद्यांना स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत संघटना, किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने निपाणी येथील धर्मवीर संभाजी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली। मोदी सरकारने पावसाळी अधिवेदनात 3 कृषी विधेयक पारित केले। सदर विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप शेतकरी संघटना, किसान मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय किसान मोर्चा करत आहेत, त्यामुळे सध्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि परिसरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत पंजाब व इतर राज्यातील शेतकरी गेल्या 5 दिवसापासून शेतकरी आक्रमण झाले आहेत। दरम्यान स्थानिक विविध संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी कृषी कायद्यांचा विरोध दर्शवून त्याविरोधात निदर्शने करण्यात आली। जरार खान पठाण यांनी शेतकऱ्यांनी मोदी सरकारला निवडून दिले आहे, पण हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे करून त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे भूसुधारणा कायदा मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले। साथियों, पूरा देश आज इस बात से वाकिफ है कि पूरे देश में आज किसान बुरी हालत में है, और इस बुरी इनको किसानों को बुरी हालत में लाने का काम इस देश की मनुवादी सरकार मोदी गवर्नमेंट किया है। जिस चीज़ को किसान पिछले 25 साल से डिमांड कर रहा है, स्वामीनाथन कमीशन को लागू करो, स्वामीनाथन कमीशन को लागू करो, स्वामीनाथन कमीशन को लागू करो, मगर सरकार स्वामीनाथन कमीशन को नहीं लागू करते हुए जो चीज़ की डिमांड या मांगनी किसान ने नहीं किया, उस बिल को लाकर किसान के ऊपर अन्याय अत्याचार करने का काम ये मोदी गवर्नमेंट कर रही है। ये बिल न कि सिर्फ एक बिल है, बल्कि ये किसानों के मौत का परवाना है। इस बिल के ऊपर उनके अधिकार नहीं, बल्कि उनके मौत का फरमान लिखा गया है। इससे आने वाले समय में किसानों का सिर्फ और सिर्फ नुकसान होने वाला है, और पूंजीपतियों का भला होने वाला है। और अगर पूंजीपतियों का भला होगा तो वो पूंजीपति इस देश का पैसा स्विस बैंक में लेकर जाएंगे, वहाँ पर रखेंगे, और अगर किसानों का भला होगा तो ये किसान इस देश की धरती का सीना चीर के जो पैसा, जो अनाज उगाता है, उस पे जो पैसा मिलता है, वो पैसा इस देश में ही रहेगा, और उस देश की उन्नति होगी, देश की प्रगति होगी। और मोदी सरकार देश की प्रगति नहीं चाहती, बल्कि विदेशी प्रगति चाहती है, क्योंकि ये विदेशियों की सरकार है, ये पूंजीपतियों की सरकार है, ये मनुवादियों की सरकार है, ये किसान विरोधी सरकार है, ये कामगार विरोधी सरकार है, ये महिला विरोधी सरकार है। और अगर ऐसे सरकार को हम समय रहते हुए नीचे नहीं उतारा तो आने वाले समय में देश दृढ़ गुलामी में फंस सकता है। मैं इतना ही कहकर अपनी बात करूँ, अगर इतना आपके इसके बाद भी अगर सरकार ने कुछ इसके लिए कानून नहीं किया तो आप आगे क्या इसके लिए करेंगे? देखिए, हम लोगों ने, हमारे किसान भाइयों ने सरकार को वक्त समय रहते हुए बार बार चेतावनी दी है कि आप इस कानून को वापस लो। इस कानून को हमने नहीं मांगा है, हमारे पास जो ऑलरेडी पुराने कानून हैं उससे हम लोग खुश हैं। अगर सरकार इस कानून को वापस नहीं लेती है तो ये आंदोलन सिर्फ निपानी या बेलगाम से महदूद नहीं रहते हुए पूरे कर्नाटक और पूरे कर्नाटक से पूरे देश में फैलाने की जिम्मेदारी हम लोग यहाँ पर जो संगठन के माध्यम से लोग जमा हुए ये लेते हैं, और ये आंदोलन राष्ट्रव्यापी आंदोलन होगा। रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजारी यांनी सरकारने भूसुधारणा कायदा करून मोठ्या बिल्डरांना संधी उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे। हे विधेयक मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। ಪಂಜಾಬ್ ಹರಿಯಾಣ ಬಹಳಷ್ಟು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ರೈತರು ಹೋಗಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೋ ಏನೋ, ಇವತ್ತು ರೈತ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾಡ್ಯಾರೋ, ಈ ಕಾಯ್ದೆ ವಾಪಸ್ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡುತ್ತಾರೋ, ಆ ರೈತರ ಮೇಲೆ ಸಾಕಷ್ಟು ಇವತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ನೀರನ್ನು ಇದನ್ನು ಮಾಡೋದಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಥರ ಹಿಂಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದಾರೋ, ಈ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಳ್ಳೆಯ ಒಬ್ಬ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗ್ತಾನೋ, ಈ ರೈತರನ್ನ ಕಾಪಾಡ್ತಾನೋ, ರೈತರು ಬೆಳೆದಂಥ ಬೆಳೆಗೆ ಯೋಗ್ಯವಾದ ಬೆಲೆ ಕೊಡಿಸ್ತಾನೆ ಅಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಸ್ವಾಭಿಮಾನದಿಂದ ಓಟ್ ಹಾಕಿ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದು. ತಾವು ಇಂಥ ಒಂದು ಕೊರೋನಾ ಅನ್ನುವಂಥ ಮಹಾಮಾರಿ ರೋಗದಾಗ ಇಡೀ ಜಗತ್ತನ್ನು ನಾಶ ಆಗತ್ತೆ, ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಾಗ ಇವತ್ತು APMC ಕಾಯ್ದೆ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿರೋ, ಭೂ ಸುಧಾರಣೆ, ಇಂಥ ಹಲವಾರು ಕಾಯ್ದೆಗಳು ತಂದ ಇವತ್ತು ರೈತ ಕುಲನ ನಾಶ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾಡುತ್ತಾರೋ. ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಕಂಪ್ನಿಗಳ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅದಾರು, ವಿದೇಶಿ ಕಂಪ್ನಿಗಳ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅದಾರು, ರೈತರ ಪರವಾಗಿ, ಜನರ ಪರವಾಗಿ, ಮಹಿಳೆಯರ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ಮೋದಿ ಅವರು ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ರೈತ ಕುಲ ನಾಶ ಮಾಡುತ್ತಾರೋ, ಇವತ್ತು ಹೋರಾಟಗಾರನ್ನ ಗೌರವಿಸಿಬಿಟ್ಟು ತಾವು ಸ್ವತಃ ಬಂದು ಮಾತುಕತೆ ಮಾತಾಡಿ ಈ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ವಾಪಸ್ ತಕ್ಕಂಥದ್ದು ಹೇಳಿದ್ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ರೈತರನ್ನ ಹಿಂಸಾಚಾರ ಮಾಡುತ್ತಾರೋ, ಅದಕ್ಕೆ ಈ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವ್ರನ್ನ ಧಿಕ್ಕಾರನ್ನು ಹೇಳ್ತು. ತಾವು ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ರೈತರ ಮೇಲೆ ಸ್ವಾಭಿಮಾನಿದ್ರೆ
ಇವತ್ತ ಈ ಕಾಯ್ದೆ ವಾಪಸ್ ಆಗಬೇಕು ಆಗದೆ ಹೋದ್ರ ಇಡೀ ದೇಶ ತುಂಬ ಮೂಲಿ ಒಂದು ಮೂಲಿಯೊಳಗೆ ರಾಜ್ಯ ತುಂಬ ಇವತ್ತು ಚಳವಳಿ ಪ್ರಾರಂಭಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪ್ರಸನ್ನ ಕುಮಾರ್ ಗುಜ್ಜರ್ ಯಾಣ್ಣಿ ಭೂ ಸುಧಾರಣಾ ಕಾಯ್ದೆಮಳೆ ದೇಶಾತಿಲ್ ಶೆತಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಸಂಪುಷ್ಟಾ ತೇನಾರ ಆಹೆ ತ್ಯಾಮಳೆ ಹಾ ಕಾಯ್ದಾ ತಾತ್ಕಾಳ ರದ್ದ ಕರಣೆ ಅವಶ್ಯಕ ಅಸಲ್ಯಾಚೆ ಸಂಗಿತ್ಲೆ. ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಶೆತ್ಕರಿ ಸಂಘಟನೆಚೆ ತಾಲುಕಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಎನ್ ಐ ಖೋತ್ ಯಾಣ್ಣಿ ಸದ್ಯಾ ಊಸ್ ಉತ್ಪಾದಕ ಶೆತ್ಕರ್ಯಾಂಚಿ ಗಳಚೇಪಿ ಹೋತ್ ಅಸೂನ್ ಯಾಪುಡಿಲ್ ಕಾಳಾತ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಚ್ಯಾ ವಿರೋಧಾತ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಶೆತ್ಕರಿ ಸಂಘಟನಾ ಲಢಾ ದೇಣಾರ ಅಸಲ್ಯಾಚೆ ಸಂಗಿತ್ಲೆ. ಆಜ್ ಆಮಿ ಇತ ಜಮಲೆಲೋ ಆಹೋತ್ ದಿಲ್ಲಿ ಜವಳ ಶೆತ್ಕರ್ಯಾಂಚ್ಯಾವರ್ ಜೆ ಅನ್ಯಾಯ ಕೇಲೆ ಗೆಲೆ ಆಹೆ की जे 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 शेतकरी पंजाब त्यानंतर तुमचं मध्य प्रदेश हरियाणा इथून जे आले होते त्यांना अतिशय वाईट वागणूक त्या मोदी सरकारने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही निषेध करायच्या दृष्टिकोनातनं आम्ही इथं आलेलो आहोत. दुसरं म्हणजे मोदी सरकार सांगतात की मन की बातमध्ये त्यांनी बोलतात की मनाचं बात, पण ॲक्च्युली त्यांनी शेतकऱ्यांची बात ऐकणं फार जरूरीचं आहे. कारण शेतकऱ्यांची जर बात ऐकली नाही तर देशाचं वाटव होण्यात म्हणजे काही वेळ लागणार नाही. कारण शेतकरी आमचा देशाचा कणाच आमचा शेतकरी असल्यामुळं त्यांच्या दृष्टिकोनातून हे होणं फार जरुरीचं आहे आणि त्यांचे जे कायदे आहेत ते रद्द व्हावं असं मी इथं सांगू इच्छितो. रयत शेतकरी संघटनेचे राजू पवार यांनी शेतकऱ्यांच्यावर होत असलेला हा कायदा हनून पाडण्यासाठी आपल्या संघटनेचे कार्यकर्ते निरंतरपणे लढा देत आहेत. यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटना कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी काहीतरी बोललेलं आहे तर मग सगळ्यात मी एकच सांगतो की सगळेजण म्हणतात मी शेतकरी आहे, अधिकारी म्हणतात आम्ही शेतकरी आहे, मुख्यमंत्री म्हणतात आम्ही शेतकरी आहे, आम्ही सगळे कायदे करत आहोत ते शेतकऱ्यांच्या मुलं आहोत शेतकऱ्यांचं म्हणतात. एवढं सगळेजण प्रत्येकजण शेतकरी शेतकरी म्हणून असून शेतकऱ्यांच्या विरुद्ध तुम्ही कायदे का करता हा आमचा शेतकऱ्यांचा त्यांना प्रश्न आहे. नंबर दोनचा विषय जे बिल केलेलं आहे ते बिल कुठल्याही परिस्थितीत माघारी घेतलेलं आहे घ्यायला पाहिजे. कारण शेतकऱ्यांचं विचाराचं सरकार म्हणून तुम्ही आलाय आणि शेतकऱ्यांचं विचार मारायचं काम तुम्ही करालाय, त्यासाठी जे काय शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे केल्यात आणि शेतकऱ्यांची मागणी आहे ते कायदे कॅन्सल केलं पाहिजेत. आणि जर ते कायदे कॅन्सल केलं नाहीत तर आम्ही दिल्लीच्या जो मोर्चा चालला आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आणि त्यांच्यावर अन्याय झालेला त्यांना आमचा निषेध आहे. आणि आमच्या निप्पाणी भागातून असेल कर्नाटकातून जास्तीत जास्त तीव्र आंदोलन करून आम्ही कुठल्याही प्रकारे हे कायदे माघारी घेतल्याशिवाय सरकारला आम्ही प्रभू देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. सी टू संघटनेचे कॉम्रेड दिलीप वारके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मोदी सरकारनं शेतकऱ्यांचा हक्क डावण्याचं काम केलं, विशेषतः शेतकऱ्यांची जी एफआरपी आहे त्या एफआरपीमध्ये पुन्हा यावर्षी 100 रुपये वाढ केलेली आहे. पण मानवलं या भागातला कोणताही साखर कारखाना एफआरपी प्लस 100 रुपये वाढ द्यायला तयार नाही. कारण साखरेचा रेट हा 35 रुपये करावा आणि मगच आम्ही 100 रुपये वाढ देतो अशा प्रकारची भूमिका सीमाभागाच्या साखर कारखान्यांची. तेव्हा आज जो शेतकरी पेटून उठलेला आहे याचं नेमकं कारण आहे की पंजाब हरियाणा राजस्थान आणि दिल्ली या भागातले जे संपूर्ण शेतकरी संघटना आहे त्या संघटना शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत. याचं एकच कारण आहे की पिकाची किंवा वस्तूची जो हमीभाव आहे हा हमीभाव शेतकऱ्यांना पूर्ण गव्हर्नमेंटनं नाकारलेला आहे. आणि जोपर्यंत हा हमीभाव देत नाही तोपर्यंत स्वाभिमान संघटनेचा इतर संघटनासुद्धा आम्ही गप असणार नाही. प्रसंग आम्ही रस्त्यावर उतरू, कर्नाटक सरकारला घेराव घालू, प्रसंग निपाण्याने बंद करू अशा प्रकारचं आम्ही आव्हान करण्याचं काम या ठिकाणी करू. मोर्चामध्ये निवास खोत सिद्धार्थ कांबळे, मारुती कांबळे, राजेंद्र कांबळे, तौफिक तहसीलदार, असलम शेख, सचिन कांबळे, आकाराम येडनाईक, रवी कांबळे, सुनील कांबळे, मारुती शेळके, चंद्रकांत पवार, दामोदर कांबळे, डॉक्टर मंजुषा गिरी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.